श्रावणी अगरबत्ती प्रसन्न दिवसाची प्रसन्न सुरुवात। फॅक्टरी रेट आणि होलसेल रेट साठी आजच संपर्क साधा पुणे लघु उद्योग केंद्र 97 62 21 12 79 आणि 91 52 15 25 55। ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 साठी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचं प्रशिक्षण सावंतवाडी कळसुलकर हायस्कूल इथं पार पडलं। 52 ग्रामपंचायतीसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी तब्बल 800 अधिक मतदान अधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना निवडणुकीसाठी प्रशिक्षण देण्यात आलं। तहसीलदार श्रीधर पाटील, निवडणूक नायब तहसीलदार लता वाडकर, महसूल नायब तहसीलदार मनोज मुसळे आदींनीही प्रशिक्षण दिलं। येत्या 18 डिसेंबरला ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे। या नामनिर्देशन पत्रांची छाननी 5 डिसेंबरला आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 7 डिसेंबरला दुपारी 3 वाजेपर्यंत आहे। या निवडणुकीचं मतदान 18 डिसेंबरला सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तर मतमोजणी 20 डिसेंबरला होणार आहे। 52 ग्रामपंचायतीत सरपंच पदासाठी 193 तर 910 जणांनी सदस्य पदासाठी नामनिर्देशन दाखल केली आहे। सावंतवाडी तालुक्यात 52 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत आहेत। 4 ग्रामपंचायतवर सरपंच बिनविरोध झालेत। त्या ठिकाणी केवळ एकच अर्ज हा थेट सरपंचपदासाठी आल्यानं 4 ठिकाणी सरपंच थेट निवडले गेलेत। आज सावंतवाडीमध्ये कळसुलकर इंग्लिश स्कूल इथे ग्रामपंचायतच्या या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांचं प्रशिक्षण जे आहे ते सुरू आहे। सावंतवाडीमध्ये तब्बल 800 अधिक जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शासकीय कर्मचारी आहेत त्यांना निवडणुकीच्या संदर्भातलं प्रशिक्षण या ठिकाणी दिलं जात आहे। अगदी कळसुलकर हायस्कूलमध्ये 800 अधिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सगळे हे प्रशिक्षणार्थी दाखल झाल्यामुळे मोठ्या संख्येनं गर्दी पाहायला मिळते। स्वतः तहसीलदार श्रीधर पाटील, ज्या निवडणूक नायब तहसीलदार लता वाडकर, महसूलचे नायब तहसीलदार मनोज मुसळे आदी जे अधिकारी आहेत ते या सगळ्यांना या ठिकाणी प्रशिक्षण देतात। मोठ्या संख्येनं अधिकारी कर्मचारी वर्ग आहे तो या ठिकाणी दाखल झालेला आहे। येत्या 18 डिसेंबरला मतदान होणार आहे, 20 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे, तत्पूर्वी 5 डिसेंबरला अर्ज छाननी होणार आहे आणि 7 डिसेंबरला अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे। त्यामुळे सगळं चित्र आहे हे 7 डिसेंबरनंतर स्पष्ट होणार आहे। मात्र सगळं प्रशासन आहे, सगळी यंत्रणा आहे ती ग्रामपंचायतच्या गावच्या निवडणुकीच्या तयारीला लागलेली आहे। एकीकडे भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांची युती, तर दुसरीकडे ठाकरेगड शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी, अधिक गाव विकास पॅनल अशी लढत काही ठिकाणी पाहायला मिळते। त्यामुळे या लढतीमध्ये कोण बाजी मारतंय हे लवकरच स्पष्ट होणार आहे। विनायक गावस, कोकण सातलाव, सावंतवाडी।